बिद्री साखर कारखान्याचं मळी मिश्रित पाणी नदीत मिसळत असल्यानं सुमारे 20 गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. काही गावात साथीचे आजार पसरले असून कारखाना प्रशासनानं ताबडतोब मळी मिश्रित पाणी नदीत सोडणं थांबवावं, अन्यथा कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सरपंच संघटनेनं दिलाय. यासंदर्भात कारखान्याचे कार्यकारी संचालक आरडी देसाई यांना निवेदन देण्यात आलं. बिद्री साखर कारखान्याचं मळी मिश्रित पाणी थेट दूधगंगा नदीत मिसळत असल्यानं नदीचं प्रदूषण वाढतंय. शिवाय तिटवे, अर्जुनवाडा, कसबा वाळवे, बाचणी, बेलवळेसह सुमारे 20 गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. काही गावात साथीचे आजार सुरू झाल्यानं सरपंच संघटनेनं संतप्त भावना व्यक्त केल्या. जिथून मळी मिश्रित पाणी नदीत जातं त्या परिसराची पाहणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी मळी आणि मोलॅसिस मिश्रित पाणी नदीत सोडल्यामुळे नदीच्या पाण्याला प्रचंड उग्र वास येतोय. परिणामी माणसांच्या बरोबरीनं जनावरांचंही आरोग्य बिघडू लागलंय. शिवाय कारखान्यातील बगॅस आणि राख हवेत उडून ग्रामस्थांना मोठा त्रास सोसावा लागतो. बिद्री कारखान्यानं हे प्रकार रोखले नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच अशोकराव फराकटे यांनी दिलाय. दरम्यान नदीत मिसळणारं मळी मिश्रित पाणी बिद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक आरडी देसाई यांना दाखवलं. या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत होती. या प्रकाराची चौकशी करून मळी मिश्रित पाणी नदीत जाऊ नये याची दक्षता घेऊ असं त्यांनी सांगितलं. यावेळी सरपंच नामदेव चौगले, सचिन आबदार, रमेश खारे, भाऊ पालकर, दिनेश माने यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.